नीदरलैंड की सुसबी डीई सस्टेनेबल बिजनेस डेवलपमेंट कंपनी बाहर के कचरे पर प्रक्रिया कर सीबीजी यानी कि कॉम्प्रेट बायोगैस का उत्पादन करेगी। प्रतिदिन 30 से 35 कंपोस्ट बायोगैस का उत्पादन कर अंतरराष्ट्रीय बाजार में बेची जाएगी। उनमें से होने वाले मुनाफे का 50% हिस्सा मनपा को दिया जाएगा। इसके अलावा कंपनी प्रतिवर्ष 15 लाख रुपए फिक्स रकम मनपा को भुगतान करेगी। कंपनी प्रतिनिधि मंडल के साथ चर्चा के बाद मनपा प्रशासक तथा आयुक्त राधाकृष्णन बी ने ये जानकारी दी। पत्र परिषद में नीदरलैंड के काउंसिल जनरल बार्थ डी जो सूस, बीडीई के सीईओ जाप बिनेन बोस, एग्जीक्यूटिव डायरेक्टर वृंदा ठाकुर, कंपनी के ज्वाइंट वेंचर पार्टनर प्यारे खान, मनपा अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदि उपस्थित थे। कचरे पर प्रक्रिया कर कंपोस्ट बायोगैस का उत्पादन प्रकल्प खड़ा करने पर आने वाले खर्च सूस बीटीई कंपनी वहन करेगी। 300 करोड़ की लागत से भांडेवाड़ी परिसर में प्रकल्प खड़ा किया जाएगा। कचरे पर प्रक्रिया प्रकल्प खड़ा करने के लिए भांडेवाड़ी डंपिंग यार्ड परिसर में मनपा 30 एकड़ जमीन उपलब्ध कराएगी। 15 साल के लिए मनपा और सुस बीटीई कंपनी के बीच अनुबंध हुआ है। कंपनी की कार्यप्रणाली समाधान कारक रहने पर 15 साल के लिए अनुबंध को और आगे बढ़ाया जाएगा। 10 लाख मेट्रिक टन चा कचऱ्याचं आपण बायोमायनिंग करून जवळपास 54 एकरचं जमीन आपण परत घेतले होते। त्याच्यातून आपण बरेच काही आपला रिझर्वेशन आपला जे कमिटमेंट सगळं आपण एन्व्हायरमेंट कमिटमेंट सगळं पूर्तता केले होते। त्याप्रमाणे या डम्पिंग यार्डमध्ये आज जे वर्षानुवर्षी साठलेले जे डम्प्स आहे ते 13 लाख मेट्रिक टनचं आहे। त्याला आपण येणारी 2 ते 2.5 वर्षामध्ये आपण संपूर्णपणे काढणार आहोत। आता आपल्याकडे सेग्रिगेशनचं होतं आहे 70%, 60-70% फक्त होतं। त्याला आपण आणखी वाढवण्याचं गरजेचं आहे। प्रत्येकाने जेवढं आपण कचरा सेग्रिगेट करून देतो तेवढं प्रमाणे आपल्याला शहराचं त्यांचं कामकाजामध्ये जे बायो सी एन जी जनरेट करणार आहे त्याचं क्वालिटी जास्त वाढेल, क्वांटिटी जास्त वाढेल, तेवढं प्रमाणे त्यांना रेव्हन्यू भेटलं तर आपल्याला पण शहराला पण पैसे भेटणार। आपण करत राहतो आपण कंटिन्युअसली सातत्याने। आपण आता आपण मोठं ड्राईव्ह पण आता याच्या निमित्ताने करणार आहोत। याच्या व्यतिरिक्त आपण स्वच्छ मोहल्ला कॉम्पिटिशन घेतले होते, निर्मल नागपूरचा कॉन्सर्ट आपण केले होते, बचत गटांना आपण घेतो, महिलांना याच्यामध्ये सहभागी घेतो कारण तेच जास्त रोल प्ले करतात आपला ह्याच्यामध्ये। अशा प्रकारचं लहान मुलांना शाळेमध्ये वगैरे याचा अवेअरनेस क्रिएट करायचं आपला ड्राईव्ह घेतलेले। आणि येणारी काळामध्ये कारण आपल्याला 18 महिना कालावधी राहणार, आज आपण 70% असले तरी ज्यावेळी प्लांट चालू होतील तेव्हा आपल्या अपेक्षा आहे 90% वरती आपला सेग्रिगेटेड कचरा असायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून महापालिकाकडून आणि बाकीच्या यंत्रणा वापरून आपण करणार आहोत। पत्रकारांनासुद्धा माझी विनंती आहे या ड्राईव्हला वगैरे आपण पण आमच्यासोबत कोलॅबरेट करावी आणि लोकांना जास्तीत जास्त याच्याबद्दल जनजागृती करणे गरजेचे आहे। एनबीसी न्यूज के लिए कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।